जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथे भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव आणि सहाय्यभूत साधनं वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना सहाय्यभूत साधनांचं वाटप करण्यात आलं. सुमारे 500 दिव्यांगांना यावेळी कर्णयंत्र, व्हीलचेअर, सायकल यासह विविध सहाय्यभूत वस्तूंचं आणि कृत्रिम अवयवांचं वाटप करण्यात आलं. एक संदेश आज आहे की आपण फक्त विकास कामं नाही तर विकास कामाच्या सोबत आपण सर्वसामान्य जनतेच्या ज्या काही योजना आहे, ज्या रोजच्या जीवनामध्ये ज्या आवश्यक गोष्टी ज्या आहे त्याही त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. म्हणून आपण बघितलं असेल की अशा असंख्य योजना आहे की ज्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहे, पण हा जो घटक आहे जो दिव्यांग बांधव आहे तो गेल्या अनेक वर्षापासनं बाकी बऱ्याचशा योजनापासनं वंचित राहत होता. म्हणून हे ॲलेमको कंपनीच्या माध्यमातून, म्हणजे जी केंद्र सरकारचीच कंपनी आहे की ज्या माध्यमातून हे साहित्य त्यांना, सायकल आहे, हेअरिंग एड्स आहे, त्याच्यानंतर व्हीलचेअर आहे, या सगळ्या साहित्याचं वाटप होतं आहे की ज्या माध्यमातून त्यांना रोजच्या जीवनामध्ये ज्या काही येणाऱ्या अडचणी आहेत त्या थोड्याफार दूर होऊ शकतात आणि ते स्वतःच्या पायावर उभं राहून काही ना काही उद्योग ते आपलं करू शकतात.